चिपळूण आपल्याला जे मताधिक्य मिळत ते आपली आज एक खंत कायम आहे, पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी पडलो. मी राजकारणात खंत वगैरे बाळगणाऱ्यापैकी नाही आहे, पण वास्तव आहे ते मला माहिती आहे. तरी मी आज बोललो ना, नाही मतं दिली त्यांना पण धन्यवाद, खबर आहे. आम्ही काय असं काय सोडायची भावना नाही आमची. पण जे आपण आता एक आव्हान केलं त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेसाठी, आपण कुठल्या पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत? कुठल्या पद्धतीने? वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून. भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, एवढ्या विविध प्रकारच्या योजना दिल्या की लोकांमध्ये जागृती आहे. या आम्ही दिल्या आहे. लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू, हा गॅस तुमच्या घरात आहे, हा गॅस बाबा आमच्या सरकारने दिला आहे, अन्नधान्य जातं ते आमच्यामुळे आहे, शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत. तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू की आमच्या पक्षाने 10 वर्षात पासून हे देते आमचं सरकार केंद्र. परत सिंधुदुर्गात जाणवलं, रत्नागिरी जिल्ह्यात का जाणवलं नाही या योजनांचा? आता भविष्यात जाणवेल ना, तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो, आता तिकडे इकडे येईल विधानसभेला. दादा, लोकसभेमध्ये मुस्लिम समाज तुमच्या बरोबर नव्हता असं आपल्याला माहिती. आपण आता आव्हान केलं भाषणामध्ये ते विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं, विशेषतः मुस्लिम आणि मुस्लिम मूल्यामध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार, त्यांना घेऊन जायचं ठरवलंय, त्यांना घेऊन सलोखा निर्माण करायचं मी काम करणार. महायुतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 जागांबद्दल दावे केले जात आहेत, आम्हाला 2 नावे आहेत ते म्हणतात. एक सांगू याच्याबद्दल, नो कॉमेंट साहेब, माझं पहिलंही आहे, अजून निर्णय झाला नाही, दावे कोणी करतं रे, पण शेवटी जो निर्णय होईल तुम्हाला आम्ही सांगू ना. आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची, त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही. आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू. जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा. दादा, तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला 2 भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळावे? मला वाटतं 2 का 3 मिळावे ते पण वाटतं. आता कुठले आपण निवड अंदाज आपला टेंटेटिव्ह काय हवामानाचा अंदाज? आज सांगणार नाही. अच्छा, लगेच बातमी द्याल. आमच्याकडे उमेदवार आहेत त्यांच्यात नाराजी. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महायुतीवर तुमच्या. काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना आहे हे खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेलं आहे म्हणजे चुकीचं आहे सगळं काय मिळणार नाही असं विरोधक म्हणतात. त्याला आपण ऐकून घे, मी त्यांची व्याख्या आम्हाला सांगू नको. आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे. सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत. उद्धवने काय दिलं सांग ना, उद्धव सरकार 2.5 वर्ष होतं, काय दिलं सांगावं. बरं, त्याचे मी परवा टेस्टला पर कॅपिटल इन्कम GDP सगळं दाखवलं, 2 वर्षात काय वाढलं काय नाही त्याला काही कळत नाही. GDP म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे. महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 दिवस अकोल मिटरच्या भागात जे आरोप प्रत्यारोप होत आहे राजकारणाचा स्तर खाली गेला असं वाटत नाही? नाही, जे आरोप करतायत, जी अनपार्लमेंटरी वर्ड वापरतायत, त्यांची वैचारिकता खालावली आहे, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावला आहे. BJP दर्जा खालवला नाही, तो उलट वरच्या दर्जाला पोहोचला आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रत्नागिरी सिंधुदुर्गला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलंय? केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार आहे नात्याने रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्य? नोकऱ्या, उद्योग आणायचे, इथे तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायचं, पर कॅपिटल इन्कम वाढवायचा हा माझा पहिला आहे. सुरू झाले ना प्रयत्न. कारखाना नाही, कारखाने हा माझे प्रयत्न सुरू आहे. दादा, विधानसभा निवडणूक जशी जवळ त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्ह जोर पकडायला सुरुवात केली. फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पसरवणे विरोधकांची, त्याची आपण कशाप्रमाणे दखल घेतात? फटके ऐकलं नाही बरं. कोकणाचं 55 TMC पाणी हे मराठवाड्याला दिलं, कोकणाचं 55 TMC पाणी मराठवाड्याला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलं, कसं पाहता आपण? आपल्याला व्यवस्थित समजून घ्या, हे मराठवाड्याला पाणी देणं आहे. वाटप जेव्हा झालं ना तर मराठवाड्याचं ते टप्प्याटप्प्याने देण्यात आलं हे बाकी होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काय चुकीचं केलं नाही. आणि आता टंचाई नाही, पाऊस पडलाय, हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च एप्रिल मे मध्ये, त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे.
प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना, तारीख देणार, वेळ देणार, दोन चार पत्र, एक पत्रकारांची गाडी आहे माझ्या बरोबर, आपली आपलं नाव पाहिजे घेतो मी. नेमकं मराठवाड्यात का निवडला? मरा कारण आता मी आता वाचताय ना, हे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जाती जाती मध्ये तेढ निर्माण झालाय, आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत, ते बघूया काय आव्हानं देत. आपण आज तेलंगणा थेट आव्हान दिलं आज आपल्या भाषणात, लोकसभा निवडणुकीला. आपण आजच्या सभेत भाषणामध्ये तेलंगणा थेट आव्हान दिलं, त्याच्या मागचे नेमके पार्श्वभूमी काय? काय पार्श्वभूमी काय? तेलंगणाने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच. लोकसभा निवडणुकीत तेलंगणाचा परिणाम झाला? लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा माती एका बाजूला गेली असं वाटतं. नाही, रिझल्ट बघितले तर नाही, जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपरीक्षण करतोय, आणि म्हणूनच मी सांगितलं मी जातो तिकडे. दादा, तुम्ही आणि चव्हाण साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली, कार्यकर्त्यांनी याचा तुम्ही काय मेसेज दिला? आता आम्ही बोललो, हाच मेसेज आहे, त्याच्या वेगळं काय काय? सचिन वाझे पुन्हा चर्चेत आले, सचिन वाझे पुन्हा चर्चेत आलेले आहेत उद्धव ठाकरेचे. आता ती ही पण दिशा साली आणि येईल, परत सुशांत येईल, सगळे येणार. शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अंगावर? अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? मूर्ख माणूस आहे हो मिनिस्टर, आता काय बोलू शकला नाही, काय करू शकला नाही, आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल, तेवढंच करतो, ते स्वतःचं काय नाही आहे.